एक अतिशय निर्लज्ज माणूस, एक अतिशय विकृत माणूस, एक अतिशय समाजामध्ये टेढ निर्माण करणारा माणूस, की त्याने ह्याच्यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असे अपशब्द काढलेले आहेत. त्यांचं नाव आहे भाई, आता तुमचं जसं भाई नाव आहे तसं त्यांचं भिडे गुरुजी नाव आहे. आता आम्हाला तुमचं नावच नाही माहिती, आम्हाला भाईच माहिती, काय करू? सभापती महोदया, सभापती गैरायची काय इथे काय चाललंय काय नक्की? चला सभापती महोदया, एक अतिशय संवेदनशील अशा विषयाच्या संदर्भामध्ये मी आपणास 289 द्वारे आपल्याला एक प्रस्ताव दिला होता आणि हा प्रस्ताव ना फक्त मांडण्याचं नव्हे तर त्याची चर्चा व्हावी, तो कसा प्रस्ताव होतो आणि का त्याची चर्चा व्हावी त्या संबंधामध्ये मी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सभापती महोदया, शिवप्रतिष्ठान संस्थेचा एक स्वयंघोषित एक विकृत आणि माते फिरू एक माणूस आहे, त्याचं नाव आहे मनोहर कुलकर्णी. त्याला स्वतःचं नाव लावण्याची सुद्धा लाज वाटते. तो संभाजी भिडे या नावाने तो आज या संस्थेचा प्रमुख म्हणून वावरतोय. एक अतिशय निर्लज्ज माणूस, एक अतिशय विकृत माणूस, एक अतिशय समाजामध्ये टेढ निर्माण करणारा माणूस आज ज्या पद्धतीची वक्तव्य करत आहे, देशभरामध्ये राज्यभरामध्ये आमच्या देशाचं नाव सुद्धा त्याच्याने कुठे ना कुठे खाली होत आहे, राज्याचं नाव खाली होत आहे. महात्मा गांधींबद्दल ज्यांना या देशामध्ये आम्ही देशामध्येच नव्हे तर सर्व जगामध्ये ज्यांचा लौकिक आहे त्यांच्यासमोर नतमस्तक अख्खा देश होतो, अख्खा जग होतं, त्यांच्या संबंधी जे अनुद्गार ह्या विकृत माणसाने काढलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज सभागृहामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. सभापती महोदया, हा माणूस इतका बेताल, इतका विकृत आहे की त्याने ह्याच्यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असे अपशब्द काढलेले आहेत. हा माणूस डोक्यावर गांधी टोपी घालतोय परंतु त्याच्या सडलेल्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचे विकृत विचार जो नवीन पिढीला आम्ही काय देणार आहोत या महाराष्ट्राचे. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही म्हणतो आणि त्या फुलेंचा अपमान करणारा हा विकृत माणूस, त्याच्या बाबतीमध्ये चर्चा होणं आवश्यक आहे आणि राज्यभर त्याच्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये आज रान उठलेलं आहे. हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जगभर त्याचा लौकिक आहे. अशी विकृत माणसं ह्या महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान धुळीस मिळवतात आहेत, म्हणून त्याची या ठिकाणी चर्चा होणं गरजेचं आहे. शासनाचा संबंध नाही का? आहे. जवळजवळ 5 ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये केसेस नोंदली गेल्या, आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही. आपल्या भारतीय दंडविधान 153 प्रमाणे साधी गोष्ट आहे, त्याला तात्काळ अरेस्ट व्हायला पाहिजे होती, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती, झाली नाही. 4 दिवस झाले हा बेताल माणूस अगदी फिरतोय याच्यातनं, एसी गाड्यांमधना काय त्याचं ते वागणं, लाज वाटते. या महाराष्ट्रामध्ये एवढे विचारवंत, एवढा हा महाराष्ट्राचा माझ्या लौकिक, आणि ते ऐकताना माध्यमांच्या माध्यमातून जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेला लाजेने मान खाली जाते. या विकृत माणसाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सरकार का करत आहे? आणि जर करत नसेल तर मग सरकारने या बाबतीमध्ये आपली भूमिका जाहीर करण्यासाठी याची चर्चा होणं आवश्यक आहे, त्याला अटक होणं आवश्यक आहे. आणि त्याचा बोलावता धनी कोण, हे सगळं कोण करवतंय, हे सुद्धा महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या समोर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून सभापती महोदया, हा अतिशय गंभीर विषय आहे, महाराष्ट्राच्या लौकिकाशी निगडित हा विषय आहे, तुमच्यानी माझ्या याच्या लौकिकाशी निगडित आहे, या सभागृहाच्या लौकिकाशी निगडित आहे. आणि ज्या देशाचं नाव घेताना महात्मा गांधींचं नाव जगभर उल्लेख केला जातो त्यांच्या बाबतीमध्ये बोललेला हा माणूस विकृत बोललेला आहे. ज्या शाहू फुले आंबेडकरांचा आम्ही या ठिकाणी उल्लेख करतो, बहुजन समाजाचा आम्ही समता
याचा समता परिषदेचा आणि त्या सामाजिक कार्याचा विषय करतो त्यांच्याही बाबतीमध्ये अपमानास्पद वाक्य आणि अपमानास्पद वारंवार एकदा नाही हा इतका खोडसाळ माणूस आहे हा इतका खोडसाळ माणूस आहे की या हा माणूस वारंवार याच्यावर तो बोलतोय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आपण बोलायला आम्हाला संधी दिलीत मी त्याचं पण याचा सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे 289 आपण हा कसा होतो आम्ही नाही पण ते ऐकून त्याच्यावर चर्चा होऊ द्या ना पण सरकारचं म्हणणं ऐकून घ्या माझी विनंती अशी राहील माझी विनंती आपल्याला अशी राहील याच्यावर चर्चा होऊन सरकारला सरकारची बाजू मांडू द्या सरकारला बाजू मांडावीच लागेल परंतु चर्चा न होता जर असं आपण प्रत्येक 89च्या बाबतीमध्ये महात्मा गांधीच्या बाबतीमध्ये बोलू फुलेंच्या बाबतीमध्ये सभापती महोदय आपल्याला तरी हे पटतंय का माझी आपल्याला विनंती आहे सरकारचं म्हणणं ऐकून घ्या सरकार आमचं म्हणणं पहिलं ऐकून घ्या माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेमध्ये सन्माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर निवेदन केलेलं आहे तसंच निवेदन त्यांना विधान परिषदेत आपण करायला सांगू शकतो पण त्याआधी सरकार याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे ती मला कळली तर मग पुढे आपण जाता येईल ना तुम्ही थोडा विश्वास ठेवा आपण जे म्हणालात त्याप्रमाणे खालच्या सभागृहात या विषयावर चर्चा नाकारून उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे ते निवेदन उपमुख्यमंत्री वरच्या सभापती करतील हात जोडून विनंती राहील मी डेकोरम कधीही बिघडू देणार नाही मलाही कळतंय आपण सगळे जबाबदार आहोत परंतु आज ज्या पद्धतीची जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे यांच्यामुळे माझी हरकत नाही काही त्या गोष्टीला परंतु माझं म्हणणं असं आहे सरकारने सविस्तर द्यावं उत्तर आम्हाला ह्याच्यावर बोलणं जर आम्ही तुम्ही करायला देणार नाही दंगली व्हायला लागल्यात ना दादा या माणसाच्या ह्या अशा विकृत स्वभावामुळे ह्याच्या विकृत वक्तव्यामुळे राज्यामध्ये दंगली व्हायला लागल्यात का सरकार त्याला पाठीशी घालते मला काही कळत नाही आणि म्हणून पण चर्चा होते ना दादा आमची विनंती सरकार काय कार्यवाही करते ते निवेदन ऐकावं कळेल आपल्याला सरकार तुमचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे सभेत मांडलेले तसे परिषदेत तुम्ही जे मांडताय मुद्दे त्याची दखल घेऊनच निवेदन सरकार करेल सरकार काही त्याच्यावर कुठली रंगसफेदी करणार नाही तुम्ही ते निवेदन ऐकल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न वाटले एक मिनिट सगळ्यांनी एपा सगळे नोंद घेताय तुम्ही बोलताय तुमच्या भावना तीव्र आहेत आणि समाज नाही पण असं आहे आता आपल्याला बाकी लक्षवेधी आहेत इतर तुमचेच प्रस्ताव आहेत कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये तर त्यामुळे नाही चर्चा याच्यावरती एका व्यक्तीवर चर्चा कशी होऊ शकते नाही असं करता येणार नाही त्याच्यामध्ये सरकार निवेदन करायला तयार आहे त्याच्यामध्ये जे आहे ते हे पण तुम्ही बोलायला दिल्यावर सुद्धा परत येऊन इथे गोंधळ घालता हे योग्य नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला सभागृह कामकाज दिवसभरासाठी बंद करून टाकते मग कारण ही पद्धत नाहीये आपण चर्चा करतो बोलतो तुम्हाला बोलायची परवानगी दिली तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आडावडा करता हे बरोबर नाही आहे त्याच्यामध्ये जे आहे ते तसं सभागृहाचं कामकाज मी 5 मिनिटांसाठी थांबवते शांत राहा संभाजी यांनी अमरावती येथे सन्माननीय उपमुख्यमंत्री बोला त्यात त्यांनी आपल्या एका सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावले हेडफोन लावून ऐका जरा आणि त्यातील आशयावरून काही कमेंट केल्या आहेत ती दोन पुस्तके डॉक्टर एस के नारायणाचार्य आणि घोष यांची आहेत श्री भिडे गुरुजी यांनी ते काँग्रेसचे नेते आहेत आणि या पुस्तकातील मजकूर वाचण्याकरता आपल्या सहकाऱ्यांमार्फत उद्धृत केला त्यातील एका पुस्तकाचे नाव द कुराण अँड द फकीर हे ए घोष यांचे पुस्तक आहे या 192 पानाच्या पुस्तकात 20व्या प्रकरणात हा वादग्रस्त भाग आहे त्याचे वाचन केल्याचे माध्यमांमध्ये फिरत असलेल्या व्हिडिओतनं दिसते या प्रकरणामध्ये अमरावती राजा येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भादवी 153 अ 505 2 34 तसेच म पो का सह कलम 135 अन्वय दिनांक 29 जुलै 2023 रोजी श्री संभाजी भिडे गुरुजी आणि अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे श्री संभाजी भिडे गुरुजी यांना
सीआरपीसी त्यांचं नाव आहे भाई, आता तुमचं जसं भाई नाव आहे तसं त्यांचं भिडे गुरुजी नाव आहे, ते तुम्हाला वाटतं ठीक आहे भाई, तुम्ही म्हणाल ते सत्य असं नसतं, आपल्याला जे वाटतं ते सत्य नसतं। आता आम्हाला तुमचं नावच नाही माहिती, आम्हाला भाईच माहिती आहे, काय करू, आम्हाला भाईच माहिती आहे, ते माहिती नाही मला, अजून काही असेल तर भाई नाव माहिती आहे आम्हाला। अरे नाव भाई आहे ते भाई नाही आहेत, यांचं कन्फ्युजन झालं बघा, त्यांना वाटलं तुम्ही रजिस्टर्ड भाई आहात, भाईगिरी करणारे भाई नाही, सगळ्यांना मदत करणारे भाई। अध्यक्ष महोदय, सभापती महोदया, संभाजी भिडे गुरुजी यांना सीआरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे, अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीस बजावली आहे, ती त्यांनी स्वीकारली आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल। अमरावती येथील या सभेचे व्हिडिओ उपलब्ध नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे, माध्यमांमध्ये जे फिरते आहेत ते निर्णया ठिकाणचे व्हिडिओ आहेत, तथापि या संदर्भात व्हॉइस सॅम्पल देखील घेण्यात येणार आहे, एका माध्यमाने एक अन्य व्हॉइस क्लिप दाखवलेली आहे, त्या व्हॉइस क्लिपमध्येही दोन वेगवेगळे आवाज त्या ठिकाणी येत आहेत, त्याच्यामुळे त्याचीही सत्यता जी आहे ती सत्यता या ठिकाणी पडताळून पाहण्यात येणार आहे। अध्यक्ष सभापती महोदया, संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, ते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गडकिल्ले या सर्वांशी बहुजन समाजाला तिथल्या तरुणाला मोठ्या प्रमाणात जोडत असतात, त्यांचं कार्य चांगलं आहे, पण हे कार्य जरी चांगलं असलं तरी त्यांना अशा प्रकारे महापुरुषांवर कुठलाही कमेंट करण्याचा अधिकार नाही, त्यांनाच काय कोणालाही महापुरुषांच्या संदर्भात आक्षेपार्य अशा प्रकारचं कमेंट करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे कोणीही महापुरुषांवर अशा प्रकारचं आक्षेपार्य वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, जसं या ठिकाणी सभापती महोदया ही कारवाई केली जाईल मी सांगतोय, तसंच वीर सावरकरांच्या संदर्भात देखील काँग्रेसच्या मुखपत्रामध्ये जनमानसाची सिदोरी या मुखपत्रामध्ये वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात उतरले नाहीत, अशा अनेक आक्षेपार्ह गोष्टी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेल्या आहेत, ज्याप्रमाणे महापुरुषांवर वक्तव्य करण्याच्या संदर्भात संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही आक्षेपार्ह वक्तव्य करण्याच्या संदर्भात शिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रावर कारवाई करण्यात येईल।